हे मित्रांनो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? सर्वजण म्हणजे सर्वांसाठी परत ब्लॉग घेऊन आलोय. तर आज आमचे काका येत आहे मुंबईवरून, फार भारी काका आहेत. तिथे फॅमिलीसोबत आहे नाशिकला फिरायला. त्यांना नाशिक खूप आवडतं आणि आता नाशिकचं वातावरण पण खूप भारी आलं, म्हणजे अवकाळी पाऊस पडतोय तर खूप मजा येते नाशिकला. ते काकांना नाशिक खूप आवडतं, त्यांचा फ्लॅट पण आहे नाशिकला. तर येत आहे नाशिकला, आत्ता येत आहे ते, 15-20 मिनिटात पोचतील. तुम्हाला त्यांची एंट्री दाखवेल मी. ते कारने येते मुंबईवरून आणि आम्ही 3 दिवस येणार ते. आम्ही 3 दिवस खूप एन्जॉय करू, मस्त फिरणार आहोत आम्ही शेती इकडे तिकडे. तुम्हाला घेऊन जाईल मी सोबत, तुम्हाला दाखवेल मी सगळ्या ब्लॉगमध्ये. अरे मुंबईवरून आलो. तर मित्रांनो, हे माझे काका आहेत, हे बघा. हे हॅलो फ्रेंड्स, हाय. ही माझी काकू निकिता आणि ती सानिकारी तिथे बसली. कोणते काका आहे? ठाण्याचे. आम्ही ठाण्याला राहतो. ठाण्याचा असतात पप्पांच्या हाती भाऊ आहे. आणि खास आम्ही नाशिकची साधना मिसळ, अजून काय चुलीवरचं मटण, अजून काय भरपूर खूप काही खूप काय मजा. आणि गंगेवरती छान पैकी फिरायला आलो. आज पण ती पौर्णिमा आहे ना, गंगेवर चाललो आम्ही फिरायला. येस. मित्रांनो, आम्ही आता आलोय बालाजी मंदिर इथे नाशिक मधलं गंगापूर रोडच्या पुढे सोमेश्वरच्या इथे बालाजी मंदिर आहे. आणि आज पंतपूर्ण म्हणून आज मंदिरला खूप सजवलंय आणि इथे पंत पण भरपूर लागतात. ते आम्ही आता दाखवेल तुम्हाला मी. पूर्ण मंदिर हे बघा, सगळं रस्ता करता कंदील लावतात सगळीकडे, नुसतं पंतच पंत. आता सुरुवात जस्ट पुढे पंत आहे. जास्त वेळ बघत नाही. आता गंगेवरती आलोय आणि पाणी सुटलं, गंगेला पाणी सोडलंय. पंती पौर्णिमा काय नाही.
दिवे घ्यायला आले. नाशिकची स्वयंभू मूर्ती कपालेश्वर भगवान. तर मित्रांना काकूला भांडी घ्यायची मातीची म्हणून आम्ही आलोय गंगेच्या थोड्याच जवळ कपालेश्वर मंदिराजवळ. भांडी मातीची इथे दुकान आहे आणि आम्ही खास ठाण्यावरून इकडे मातीची भांडी घ्यायला आम्हाला खूप आवडते. हे नाशिकच्या इकडनं आम्ही गंगेच्या इकडे एक दुकानं आहेत, भरपूर दुकानं आहेत जिथे तुम्हाला ती भांडी वगैरे मिळतात. आता आम्ही दोन भांडी घेतली आहेत हेवाले भाजी करायला पॅक केले. हां हे पॅक केले होते आणि हे दोन पिकी बँक आमच्या दोन पोरींना दोन. तर मित्रांनो जेवण करायला बसलोय. खूप मजा खूप छान गेला आज. मस्त आराम पण केला. आल्या आल्या थंड हवाचा अनुभव घेतला नाशिकचा. कसं वाटतं नाशिकचं वातावरण? एकदमच छान आहे. आणि आता आम्ही आज नाशिकला गंगेवरती गेलो होतो. मस्तपैकी छान दर्शन घेतलं. कपालेश्वर मंदिरात जाऊन आलो आणि सोमेश्वरला आम्ही बालाजी मंदिरामध्ये पण जाऊन आलो. आज त्रिपुरारी पौर्णिमा त्याच्यामुळे आज खूपच छान सगळीकडे रोषणाई आणि दिव्यांची पूजा होती. खूप गर्दी होती आज बऱ्याच ठिकाणी पण आज खूप मजा गेली. आता आम्ही छान पैकी घरी येऊन बसलो आहोत आणि आता जेवण करून मग कॅरम खेळणार. कॅरम नाही रात्री उशिरापर्यंत रेग्युलर रुटीन कॅरमचा आमचा कॅरमचा. पण आपण हा ब्लॉग इथेच थांबवूया. तुम्हाला सगळी मस्ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल. तर मग इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर लाईक करा. हा उद्याचं तर सस्पेन्स ठेवायचं आता सांगायचं नाही. सकाळी आपण
हाँ उद्या तुम्हाला कळेल. उद्या आपण खूप खूप ठिकाणी जाणार आहे फिरायला, पण सकाळी नॅशनल पण जाणार आहे आपण. पण तुम्हाला सगळं नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल, आपण सगळेच जाऊ. तर मग इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवा असेल सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नव्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत साठी बाय.